तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे की सहा सप्टेंबरच्या आधी त्यांचं जे सैन्य काबूलमध्ये आहे ते त्यांनी परत घेऊन जावं नाहीतर त्यांच्यावरती अतिशय गंभीर कारवाई अशी केली जाईल अमेरिका आपलं सैन्य परत घेऊन जाईल का तर याचं आपण विश्लेषण करतो तर असं दिसतं की सध्या अमेरिकेचे जे, जे सैन्य आहे ते काबूलचा जो विमानतळ आहे त्याच्या रक्षणाकरता आहे कारण आज हजारो जे समर्थक होते अमेरिकेचे जे अमेरिकेला मदत करत होते अफगाणिस्तानमध्ये लढाई लढण्याकरता त्यांना तिथून परत घेऊन जातात आहे आणि सध्या अफगाणिस्तानमध्ये एकच एअरपोर्ट काम करतो आहे जो आहे मिलिटरी एअरपोर्ट जो अमेरिकन सैन्याच्या अधिपत्याखालती आहे आणि एवढंच नव्हे तर इतर राजदूत आणि इतर जे अफगाणिस्तानच्या बाहेर पायाला बागत आहेत त्यांना सुद्धा परत जाण्याकरता ती एक एकुल ती एक अशी जागा आहे अशा परिस्थितीमध्ये अमेरिका तिथनं आपलं सैन्य काढेल का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही जोपर्यंत अमेरिकेचे सगळे समर्थक त्यांची सगळी माणसं त्यांचे सगळे इतर मदत करणारे जोपर्यंत सुरक्षितपणे तिथून बाहेर पडत नाही तोपर्यंत हे सैन्य काढलं जाणार नाही मग गंभीर अवस्था होईल गंभीर परिस्थिती होईल ही जी धमकी आहे तालिबानची ते नेमकं काय होईल अर्थातच ते या एअरपोर्टवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतील आणि कब्जा करायचा प्रयत्न करतील ती क्षमता त्यांच्याकडे नाही परंतु नक्कीच ते त्यांच्याकडे असलेली लाँग रेंजची वेपन्स म्हणजे क्षेपणास्त्र आहेत तोफा आहेत याचा वापर करून तिथे गडबड करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करू शकतात तर त्याविरुद्ध काम करण्याकरता विरुद्ध युद्ध करण्याकरता क्षमता अमेरिकेकडे आहे का तर नक्कीच आहे जी कुठली शस्त्र तालिबान वापरेल किंवा त्यांचे समर्थक वापरतील विरुद्ध लढ लड़, लढण्याची क्षमता ही अमेरिकन सैन्याकडे आहे आणि ते लढतील कारण जोपर्यंत शेवटचे अमेरिकन समर्थक आणि अमेरिकन आणि इतर तिकडून जात नाही तोपर्यंत या एअरपोर्टवरती अमेरिकन सैन्य हे असेलच आणि तालिबानने कितीही धमक्या दिल्या तरी ते तिथे राहीलच आणि जर तालिबानने जर जास्त गडबड केली तर अर्थातच त्यांच्यावरती आक्रमक हल्ले हे केले जाईल म्हणून तालिबान धमक्या देईल परंतु प्रत्यक्षात काही करेल ही शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे